लटकलेला मृतदेह, डोक्याला हळदी कुंकू आणि पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नीनं मांडलेली पूजा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नाशिकमध्ये घडलेली ही घटना जादू टोणा आणि काळा जादूचा प्रकार आहे. पत्नीनंच पतीचा नरबळी दिल्याचं सोशल मीडियावर पसरवलं जात आहे. पण ही घटना नक्की काय आहे, घटनेवेळी नक्की काय घडलं आणि व्हिडिओत दिसणारे हे दोघे नक्की कोण आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्यामल भंडारे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गळफास घेतलेला पती, त्याच्या डोक्याला आणि छातीला लावलेली हळद, हाताला कुंकू, लटकलेल्या पायाखाली तांदूळ आणि त्या शेजारी पूजा मांडून डोक्यावर पदर घेऊन पूजा करत बसलेली पत्नी, हा व्हायरल होणारा व्हिडिओ नाशिक रोड परिसरातला आहे. नवनाथ भगवंत घायवट असं या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. पत्नी सोबत तो इथल्या जेल रोड भागातल्या ब्रिजनगर मध्ये राहायचा. पण पत्नी काही नीट नांदत नव्हती, कारण मानसिक रोग. नवनाथनं पत्नीला नीट करण्यासाठी जे होईल ते प्रयत्न केले, पण काही फरक पडत नव्हता. पत्नी सारखं घर सोडून जायची. दरम्यान लग्नानंतर या दोघांना 2 मुलंही झाली, ज्यांना नवनाथनं पुण्यात शिक्षणासाठी पाठवलंय. दुसऱ्या बाजूला पत्नीचा इलाज सुरू होता, पण रोजची वादावाद सुरूच होती. 11 सप्टेंबरला ही घटना घडलीय. त्या दिवशी नवनाथ कामावरून घरी आला. पत्नीनं दुर्गाष्टमीची पूजा मांडली होती. काही कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर कंटाळलेल्या नवनाथनं किचनच्या सिलिंगच्या हुकाला ओढणी बांधली आणि गळफास घेतला. हे सगळं घडत असताना पत्नी समोर पाहत होती, पण तिनं काहीही अडकाठी केली नाही. उलट तिनंच हळदी कुंकू लावलं आणि पूजा करत बसली. शेजारच्यांना हे कळाल्यानंतर ते घरात आले. मग पोलिसांना बोलवण्यात आलं. आधी पोलिसांनाही संशय आला, पण घरातच पत्नीच्या मानसिक इलाजाची कागदपत्र सापडली. शेजारच्यांच्या चौकशीत हे सिद्धही झालं. त्यानंतर कळालं की नवनाथनं होणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलंय. पण हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि या व्हिडिओच्या भीषणतेमुळेच अफवांनाही पेव फुटलंय. जे सगळं खोटं असल्याचं खुद्द पोलिसांनीही आता सांगितलंय.